श्री तपेश्वरी महादेवाचा जलाभिषेक करून अकोट तालुक्यात भव्य कावड यात्रा काढण्यात आली. काढण्यात आलेल्या कावड यात्रेत 29 कलशधारी कावड मंडळांनी सहभाग घेऊन विविध झाकी दाखवातून सुंदर सामाजिक संदेश देण्यात आला. या यात्रेची भाविकांनी चौकाचौकात जंगी स्वागत करून चहा पाणी फराळाचे वाटप करण्यात आले. अकोट ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेले तपेश्वरी महादेवाला दर सोमवारला पूर्णा मातेचे पवित्र जलाने जलाभिषेक करून शहरातून श्रावणाच्या चौथ्या सोमवारी भव्य कावडयात्रा परंपरेनुसार काढण्यात आली असता या मिरवणुकीत एकूण 29 कलशधारी कावडधारी मंडळांनी सहभाग घेतला. मिरवणुकीमध्ये कावडधारी मंडळांनी विविध पथनाट्य आकर्षक देखाव्यासह कावड सजवल्या होत्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांसह इतर समाज बांधवांनी कावडधारी शिवभक्तांसाठी चहा फराळाचे वाटप केले. पूर्णा नदीचे जल आणून कावडधारांनी अकोला नाका येथून सकाळीच मिरवणुकीला प्रारंभ केला. शहरातून मार्गक्रमण करून सर्व कावडधारकांनी तपेश्वरी महादेवाला जलभिक्षा केला. या मिरवणुकीमध्ये गणपती मंदिरजवळ पंचमुखी मंडळ, शनिवारा मंडळ, तपेश्वरी मंडळ, जय भवानी मंडळ, श्रावण बाळ मंडळ, जय शक्ती मंडळ सह एकूण 28 कावड मंडळ सहभागी झाले होते. काही मंडळांनी भ्रूणहत्या थांबवा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा. नमस्कार, मी दिगंबर सोनके, कावड उत्सव समिती सचिव व जय महाकाल शिवभक्त मंडळाचा संस्थापक. मी आज नित्यपत्यांना 14 वर्षापासून महाकाल शिवभक्त मंडळ चालवत आहे आणि हस्तकलेपासून ॲक्च्युली एक जिवंत असे देखावे मी तयार करून संपूर्ण अकोट शहरांनी मी मनोरंजन करतो आहे आणि समस्त बाल, बच्चा, मातारा असो, जवान असो, सर्वांना आनंद आणि शिवभक्तीची लहर कशी उत्पन्न होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. माझी 5वी ते 6वी नंबरची कावड असतानाही मी सर्वांना घेऊन आज 29 नंबरची माझी कावड आहे आणि माझी सदैव आणि माझं सर्वच सोशल वर्कर काम करून मी संपूर्ण कावडांना नंबरवारी देऊन मी कावड उत्सव समितीचा सचिव असून मी आज नित्य 14 वर्षापासून समितीचं काम करत आहे. अनेक मंडळांनी स्वच्छता मोहीम याच्यासह अनेक सुंदर देखावे सादर केले होते. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांच्या तालावर शिवभक्तांनी मनमुराद नाचून आनंद लुटला. याच मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून कावळींचे पूजन केले तर ठिकठिकाणी मंडळाचे अध्यक्षसह अनेकांचे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कावड यात्रेमध्ये प्रथमच नंदकिशोर मंडळाने भव्य बैलजोडी, नवहिंद मंडळाने ग्रामदैवत नरसिंह महाराजांच्या मंदिराची भव्य प्रतिकृती, तर ग्वाला ग्रुपने तसेच जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळाने हनुमानजी प्रतिकृती, जय भवानी मंडळाने झांज डमरू ढोल पथक, छावा मंडळाने मलखांब प्रताशिके, तर राधाकृष्ण नाथबाबा मंडळाने भव्य राम लक्ष्मण सीतेसह नौका विहार,
महाकाल मंडळाने भव्य नंदी नयमरम्य विविध देखावे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवभक्तांचा सत्कार फराळांचे संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी विविध सेवाभावी संस्था व संघटनांनी चहा फराळाचे वाटप केले. सायंकाळपर्यंत शिस्तीत व शांततेत चाललेल्या मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीत. उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, शहर पोलीस स्टेशन ठाणेदार तपन कोल्हे व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसून आला. पवन बेलसरे, सिटी न्यूज प्रतिनिधी, अकोट.